ओके तर आपण हे बघितलं की मेजरमेंट ऑफ लेंथ स्मॉलर लेंथ तर कुठल्याही छोटे छोटे जे लांबी आहे छोटे छोटे जे डिस्टन्सेस आहे ते मेजर करण्यासाठी आपल्याला व्हर्नियर कॅलिपर्स मायक्रोमीटर स्क्रू गेज आणि स्पिरोमीटर कंपाउंड मायक्रोस्कोप सिंपल मायक्रोस्कोप इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप हे सगळे इन्स्ट्रुमेंट्स यूज होतात. ठीक आहे, तर हे झालं लहान डिस्टन्सेसच्या बद्दल. बरोबर, आता आपण बघू जे मोठे मोठे डिस्टन्सेस असतात ते कसे मेजर करायचे. तर बघा मोठे मोठे डिस्टन्सेस म्हणजे काय, तर जसं सूर्य आणि पृथ्वी यांच्यामधलं डिस्टन्स किंवा चंद्र आणि पृथ्वी यांच्यामधलं डिस्टन्स किंवा कुठलेही दोन जे तारे आहेत स्टार्स असतात तर त्या स्टार्स मधलं जे डिस्टन्स आहे ते कसं मेजर करणार, किंवा जे प्लॅनेट्स असतात जसं गुरु आहे किंवा शनी आहे किंवा नेपच्यून, तर हे सगळे जे प्लॅनेट्स आहेत त्या प्लॅनेट्स मधलं डिस्टन्स कसं आपण मेजर करणार, तर त्यासाठी आपल्याला एक वेगळी मेथड युज करावी लागते, त्याला म्हणतात पॅरलॅक्स मेथड. बघा पॅरलॅक्स मेथड म्हणजे काय, लक्षात घ्या, पॅरलॅक्स मेथड युज करून आपण हे जे मोठे डिस्टन्सेस आहेत ते आपण मेजर करू शकतो. बिलकुल, पण आता पॅरलॅक्स मेथड शिकण्यासाठी तुम्हाला प्लेन अँगलची जी कन्सेप्ट आहे ती तुम्हाला व्यवस्थित लक्षात घ्यावी लागेल. व्हॉट इज अँगल अँड हाऊ इट इज डिफाईन्ड, तर कुठलाही अँगल कसा डिफाईन करतात आणि त्याची डेफिनेशन काय आहे आणि त्याचं मेजरमेंट कसं करतात ते आपल्याला समजून घ्यावं लागेल. बघा सपोज आता एक अँगल आहे, तर ह्या अँगलला आपण थीटाने डिनोट करतो. तर ठीक आहे, आता हा अँगल प्रत्येक अँगल एका सर्कलचा पार्ट असतो असं आपण म्हणू शकतो. बिलकुल, येस, एव्हरी अँगल कॅन बी कन्सिडर्ड टू बी अ पार्ट ऑफ अ सर्कल. रिमेंबर, तर ह्या अँगलला आपण एका सर्कलचा पार्ट असं कन्सिडर करू शकतो. समजा हा सर्कल आपण कन्सिडर केला आणि त्या सर्कलचा हा पार्ट आहे असं आपण जर कन्सिडर केलं, लक्षात घ्या व्यवस्थित. So this angle is going to be the part of a circle. Okay. ठीक आहे, या सर्कलचा आपण पार्ट त्याला समजलो. आता लक्षात घ्या या अँगलचे जे मेजरमेंट आहे आपण ते कसं काढतो. दहावीमध्ये आपण शिकलो की अँगल जो आहे डिग्री मध्ये मेजर केला जातो, त्याच्यामध्ये 30 degree किंवा 50 degree 45 degree आपण बघतो. एक प्रोट्रॅक्टर आपल्याला दिला जातो आणि त्या प्रोट्रॅक्टर वर वेगवेगळे अँगल्स असतात. ठीक आहे ना, जसं या ठिकाणी आपण बघतो की हा 0 angle इथून 0 पासून स्टार्ट होत, त्यानंतर 1 degree 2 degree 10 degree 20 degree 30 degree असं करत करत आपण या ठिकाणी सेंटरला या ठिकाणी 90 degree येतो आणि याच्या पुढे जाऊन 120 degree 130 degree असं करत करत आपण या ठिकाणी लास्ट पर्यंत जातो, याला आपण 180 degree असं म्हणतो. तर हे जे मेजरमेंट आहे अँगलच ते जुनं मेजरमेंट आहे, 10वीपर्यंत आपण हे मेजरमेंट युज करतो. ठीक आहे, पण आता याच्यामध्ये प्रॉब्लेम्स असे आहेत. बघा लक्षात घ्या, जसं तुम्हाला आता मॅथमॅटिक्स मध्ये अँगल्स अँड रिअल मेजर्स हा चॅप्टर चालू आहे, तर त्या चॅप्टर मध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल की समजा एखादा अँगल आपण जर मेजर करत असेल तर त्याला आपण सपोज 30 degree असं मेजर केलं तर ठीक आहे. पण आता याच्यामध्ये काय करतात माहितीये का, की 1 degree जी आहे, आता समजा ही 30 degree आहे या ठिकाणी आणि इथं 31 degree आहे या ठिकाणी, तर 30 degree आणि 31 degree या दोन्हींना 60 equal parts मध्ये डिवाइड केलं जातं. 60 parts मध्ये, लक्षात घ्यावे असेल, 60 parts मध्ये डिवाइड केलं जातं आणि त्याला आपण म्हणतो 1 minute. तर असं आपण म्हणतो की 1 minute इज इक्वल टू 1/60 degree. लक्षात घ्या व्यवस्थित, 1/60 degree म्हणजेच काय, तर 1 degree इज इक्वल टू 60 minutes. हे या ठिकाणी अँगलचं मेजरमेंट आपण करतो आणि इथं याच्यात आपण थांबत नाही, याच्याही पुढे जाऊन आपण बघू शकतो की ह्या 1 minute ला आपण परत आणखी 60 parts मध्ये डिवाइड करतो. 1 minute किती छोटा असणार आहे, तर त्या 1 minute ला आणखी 60 parts मध्ये आपण डिवाइड करतो आणि त्याच्यातला 1 part जो आहे त्याला आपण म्हणतो 1 second. लक्षात घ्या व्यवस्थित, त्यामुळे 1 second जो असतो, 1 second किती असणार आहे, तर 1/60 of minute. बघा लक्षात घ्या,
सेकंड हा मिनिटचा 60वा भाग आहे आणि ऑलरेडी मिनिट हा डिग्रीचा 60वा भाग आहे म्हणजे आपण या ठिकाणी म्हणू शकतो की 1 मिनिट बरोबर 60 सेकंड्स असा आपण रिलेशनशिप लिहू शकतो म्हणजे 1 डिग्री बरोबर 60 मिनिट आणि 1 मिनिट बरोबर 60 सेकंड त्याच्यामुळे 1 डिग्री इज इक्वल टू काय होणार आहे 60 गुणिले 60 सेकंड असा आपल्याला मिळणार आहे स्टार्ट म्हणजे 1 डिग्री इक्वल टू काय झालं तर 3600 सेकंड्स हे रिलेशनशिप आपल्याला मिळतं डिग्री आणि सेकंड मध्ये तर हे लक्षात ठेवा व्यवस्थित सो दिस इज द रिलेशनशिप बिटवीन डिग्री अँड सेकंड्स ओके पण ह्या सगळ्या मेजरमेंट्स करण्यामुळे काय होतं की जे अँगलचे जे मेजरमेंट आहे ते अतिशय कॉम्प्लिकेटेड होऊन जातं कॉम्प्लिकेटेड कारण की जर आपल्याला दोन अँगल्स मेजर करायचे असतील ऍड करायचे असतील किंवा दोन अँगल्स सप्रॅक्ट करायचे असतील तर खूप प्रॉब्लेम्स आपल्याला येतात आणि ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स पासून सुटण्यासाठी आपण काय करतो कुठल्याही अँगलला अशा प्रकारे नवीन पद्धतीने डिफाईन करतो अँगल कॅन बी डिफाइंड इन अ कम्प्लिटली डिफरंट वे अँगलला आपण एक नव्या पद्धतीने डिफाइन करू शकतो आता बघा हा अँगल जर मला मेजर करायचा असेल तर मी काय करणार त्याला एक सर्कलचा पार्ट कन्सिडर करणार सर्कलचा पार्ट ठीक आहे आणि त्या सर्कलचा जो आर्क त्याच्याद्वारे अंतर्लिखित होतो इथून ते इथपर्यंत जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स जर मी मेजर केलं सपोज हे डिस्टन्स आहे 5 सेंटीमीटर ओके आणि जर हे जे रेडियस आहे सर्कलची जी रेडियस आहे ती जर असेल सपोज 10 सेंटीमीटर तर आपण म्हणणार अँगल थीटा थीटा जो अँगल आहे तो इक्वल टू काय असणार आहे आर्क म्हणजेच 5 सेंटीमीटर हे जे आर्क लेंथ आहे त्याला आपण डिवाइड करणार आहे रेडियसनी तर बघा लक्षात घ्या व्यवस्थित 5/10 म्हणजेच 5/10 दिस विल बी कॉल्ड ऍज द अँगल सो इन जनरल इफ वी से म्हणजेच काय की या ठिकाणी जर आपण बघितलं या आर्कची जी लेंथ आहे ती 5 होती म्हणून आपण इथे 5 घेतलं जर या ठिकाणी आर्कची जी लेंथ आहे ती जर एस आपण मानली आणि जर जे रेडियस आहे त्या रेडियसला जर आपण आर असं अज्यूम केलं तर आपला अँगलचा फॉर्म्युला काय बनणार आहे तर अँगल इज इक्वल टू दिस एस दॅट इज द आर्क लेंथ तर आपण म्हणणार आर्क लेंथ डिवाइडेड बाय द रेडियस रेडियस सो दिस इज द रेडियस हियर सो थीटा इज इक्वल टू आर अपॉन रेडियस म्हणजेच आपण लिहिणार अँगल इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस तर अशा प्रकारे आपण अँगल डिफाइन करणार लक्षात घ्या व्यवस्थित अँगलची डेफिनेशन अशी असणार आहे तर आर्क अपॉन रेडियस आता लक्षात घ्या या डेफिनेशनचा फायदा काय तर फायदा हा आहे की अँगल मेजर करण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रोट्रॅक्टरची गरज भासणार नाही ठीक आहे ना फायदा झाला ना की महत्वाची गोष्ट आहे ही की अँगल कुठलाही अँगल मेजर करण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रोट्रॅक्टरची किंवा कोन मापकाची गरज भासणार नाही कुठलाही अँगल मेजर करण्यासाठी आपल्याला काय गरजेचं आहे सिंपली आर्क लेंथ मेजर करणं गरजेचं आहे आणि रेडियस ही मेजर करणं गरजेचं आहे या दोन्ही गोष्टी जर आपण मेजर केल्या तर आपल्याला अँगल मिळणार आरामात बिलकुल पण आता लक्षात घ्या की समजा अँगल डिफाईन केला ठीक आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या की जोपर्यंत हा अँगल चेंज होणार नाही समजा आपण ह्या अँगलला एका दुसऱ्या सर्कलचा पार्ट जर अज्यूम केलं मोठ्या सर्कलचा पार्ट मोठा सर्कल आहे ठीक आहे त्याची रेडियस काहीतरी जास्त असू शकते समजा त्याची रेडियस 20 सेंटीमीटर आहे ओके आणि त्याच्या समोरचा जो आर्क आहे तो आर्क जर 10 सेंटीमीटरचा असेल तर आता लक्षात घ्या जेव्हा आर्क 5 होता तेव्हा रेडियस 10 होती लक्षात घ्या व्यवस्थित या ठिकाणी जेव्हा रेडियस 10 होती तेव्हा आर्क 5 होता जर रेडियस 20 झाली तर आर्क 10 झाला पण रेशो जो आहे त्यांचा रेशो म्हणजे त्यांचा जर आपण डिवाइड केलं तर बघा 5/10 हा जो गुणोत्तर आहे हे आणि हे 10/20 हे जे गुणोत्तर आहे ते नेहमी सेम येणार आहे आणि ते किती असणार आहे 1/2 किंवा जर आपण लिहिणार 0.5 सो दिस 0.5 इज डिफाइंड इन रेडियन रिमेंबर और वी कॅन से रेडियन रेडियन म्हणजेच तर आपण सिंपली आर ए डी अशा प्रकारे लिहू शकतो तर 0.5 रेडियन हा या अँगलचं नाव झालं तर 0.5 रेडियन म्हणजे असा अँगल की ज्याच्या समोरचा आर्क हा रेडियसच्या निम्मा आहे अर्धा आहे
अशा प्रकारे आपण अँगल मेजर करू शकतो। हा अँगलचा कन्सेप्ट समजला का सगळ्यांना? जर काही तुम्हाला जर विचारायचं असेल, शंका असेल तर विचारा पटापट। ओके तर ठीक आहे, तर या लक्षात ठेवा व्यवस्थित, अँगल इज इक्वल टू आर अपॉन रेडियस। ठीक आहे, आता लक्षात घ्या की समजा एखादा अँगल खूप छोटा असेल, एवढा छोटा अँगल आहे। आता याला जर आपण एखाद्या सर्कलचा पार्ट जर कन्सिडर केलं तर तो सर्कल एवढा मोठा असणार आहे की त्या सर्कलच्या समोर, म्हणजे पूर्ण सर्कलच्या समोर ही जी लेंथ आहे ती खूप छोटी असणार, आणि ही लेंथ छोटी असल्यामुळे त्याला आपण स्ट्रेट घेऊ शकतो, भले तो आर्क आहे, पण आर्क आणि स्ट्रेट लाईन यांच्यामध्ये काही फरक नसणार आहे, कारण हा अँगलच एवढा छोटा आहे की जेणेकरून ही जी डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स ते स्ट्रेट आपण कन्सिडर करू शकतो। याचा अर्थ लक्षात घ्या की जर एखादा अँगल छोटा असेल, खूप छोटा असेल, तर त्या केसमध्ये त्याच्या समोरचं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स स्ट्रेट असेल किंवा कर्व असेल तरी त्याच्याने काही फरक नाही पडत। म्हणजे समजा हे स्ट्रेट डिस्टन्स असेल तर ह्या स्ट्रेट डिस्टन्सला आपण डायरेक्ट आर्क लेंथ घेऊ शकतो, आणि जे डिस्टन्स आहे रेडियस ते रेडियस आपण याला घेऊ शकतो म्हणू शकतो, आणि हा जो अँगल आहे अँगल थीटा, या थीटाला आपण अशा प्रकारे काढू शकतो की दॅट इज डिस्टन्स एस डिवाइडेड बाय रेडियस आर। तर हे लक्षात ठेवा व्यवस्थित। तर बेसिकली जर अँगल छोटा असेल तर त्याच्या समोरची जी साइड आहे तर ती ट्रायंगलची, जर एखादा ट्रायंगल असेल तर त्या ट्रायंगल मध्ये एक अँगल जर खूप छोटा असेल तर त्याच्या समोरची साइड आपण आर्क म्हणून वापरू शकतो। बिलकुल, कारण ती एवढी छोटी असते की ती कर्व्ड कर्व्ड आहे, म्हणजे वक्र आहे का स्ट्रेट आहे काहीच फरक पडत नाही, दोन्ही केसमध्ये ते सेमच असणार आहे, कारण की जरी जे वक्र असेल तरी त्याच्यामध्ये जास्त फरक पडणार नाही। ठीक आहे, त्याच्यामुळे स्ट्रेट लाईन आणि वक्र लाईन या दोघांमध्ये काय फरक पडणार नाही, कारण अँगल एवढा छोटा आहे। तर छोट्या अँगल साठी आपण ह्या अशा प्रकारचा फॉर्म्युला युज करू शकतो की अपोजिट साइड डिवाइडेड बाय रेडियस। हा आता आणखी एक पॉइंट लक्षात घ्या व्यवस्थित, व्हॉट इज द टोटल सॉलिड अँगल, वी कॅन से टोटल अँगल, संपूर्ण अँगल किती असणार आहे बघा। समजा हे सर्कल आहे तर त्या सर्कलचा जो अँगल आहे आपण अशा प्रकारे डिफाइन करतो, त्याच्या समोरची आर अपॉन रेडियस, सो एस अपॉन आर म्हणजे थीटा। ठीक आहे, पण आता लक्षात घ्या जर मी ही जी लाईन आहे या लाईनला जर पूर्णपणे फिरवलं आणि पूर्ण फिरवून या ठिकाणी परत जर मॅच केलं तर त्या केसमध्ये काय होईल बघा, लक्षात घ्यावं असेल की थीटा जो आहे तो थीटा मी वाढवून अशा प्रकारे परत त्याच ठिकाणी मॅच केलं, या ठिकाणी ती जी आर्म आहे ती परत त्याच ठिकाणी आली। आता मला सांगा की हा पूर्ण अँगल जो आहे, संपूर्ण अँगल किती असणार आहे, कसा आपण मेजर करणार, रेडियन मध्ये। ठीक आहे, नाहीतर म्हणा 360 डिग्री, डिग्री मध्ये नाही पाहिजे आपल्याला, रेडियन मध्ये पाहिजे। रेडियन मध्ये आपल्याला हा अँगल काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बघा, आपण आर्क लेंथ घेत होतो की नाही, आर्क लेंथ। आता जेव्हा ही आर्मची पूर्ण रोटेट झाली तर त्याच्या समोरचा जो पूर्ण जो सर्कमफरन्स आहे म्हणजे त्याला आपण परिघ म्हणतो, तो परिघ या ठिकाणी येणार आहे, आणि आपल्याला माहितीये परिघचा फॉर्म्युला काय असतो, वर्तुळाचा परिघ म्हणजे सर्कमफरन्स इज इक्वल टू 2 पाय आर, बरोबर 2 पाय आर। तर हा जर फॉर्म्युला आपण या ठिकाणी टाकला
तर आपल्याला मिळते 2 बाय आर एंड दैट इज डिवाइडेड बाय रेडियस व्हिच इज आर ऑलरेडी एंड नाउ इफ वी कैंसिल दिस आर आउट देन वी कैन जस्ट से दिस विल बी थीटा इज इक्वल टू 2 बाय रेडियन लक्षात ठेवा व्यवस्थित थीटा इज इक्वल टू 2 बाय रेडियन बट फॉर व्हाट फॉर द फुल सर्कल जेव्हा आपण पूर्ण सर्कलचा अँगल कॅल्क्युलेट करतो तेव्हा तो 2 बाय रेडियनच्या बरोबर बनतो विसरू नका की आपण या ठिकाणी पाय ची जी व्हॅल्यू आहे ती 3.14 असते 3.14 ठीक आहे लक्षात ठेवा व्यवस्थित मग जर आपल्याला 2 पाय रेडियन अँगल काढायचा असेल तर किती आपल्याला मिळणार तर ऍक्च्युअली तो मिळणार आहे 2 इंटू 3.14 रेडियन म्हणजे 6.28 रेडियन हा अँगल आपल्याला मिळणार आहे अशा प्रकारे तर लक्षात ठेवा व्यवस्थित 6.28 रेडियनचा अँगल म्हणजे फुल सर्कलचा अँगल ओके फुल सर्कलचा अँगल त्यालाच आपण 2 पाय रेडियन सुद्धा म्हणतो ठीक आहे तेच जर आपण बघितलं तर सेमी सर्कलचा अँगल किती असणार लक्षात घ्या समजा ही जी लाईन आहे हा जो एरो आहे त्याला जर मी सपोज टर्न केलं आणि अशा प्रकारे टर्न करत करत जर 180 डिग्री जर टर्न केलं 180 डिग्री बघायला लक्षात घ्या व्यवस्थित आता या ठिकाणी 180 डिग्री टर्न केल्यानंतर जो अँगल आपल्याला भेटणार आहे तो किती असणार आहे तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बघा जर पूर्ण सर्कलचा अँगल जर 2 पाय रेडियन असणार असेल तर अर्ध्या सर्कलचा जो अँगल आहे मग अर्धा सर्कल झाला ना हे तर अर्ध्या सर्कलचा अँगल किती असणार आहे तर त्याच्या अर्धा म्हणजेच पाय रेडियन लक्षात घ्या व्यवस्थित दिस इज पाय रेडियन विच करेस्पॉन्ड्स टू सेमी सर्कल म्हणजे अर्धा सर्कल मात्र या अर्ध्या सर्कलला आपण डिग्री मध्ये जर मेजर करायचं म्हटलं तर आपल्याला माहितीये की 180 डिग्री आपण त्याला म्हणतो तर 180 डिग्रीचा अर्थ काय असतो पाय रेडियन सो दिस इज द रिलेशनशिप बिटवीन डिग्री अँड रेडियन लक्षात घ्या व्यवस्थित आता या ठिकाणी 1 डिग्री इज इक्वल टू काय होणार मला सांगा बरं 1 डिग्री विल ऍक्च्युअली बी इक्वल टू पाय बाय 180 रेडियन आणि तेच जर तुम्हाला 1 रेडियन काढायचं असेल 1 रेडियन तर त्यासाठी तुम्हाला पाय मा खाली घेऊन जावं लागेल त्या साईडला म्हणजे आपल्याला मिळणार 1 रेडियन इज इक्वल टू 180 अपॉन पाय डिग्री तर अशा प्रकारे हे डिग्री आणि रेडियन ह्या दोन्ही मधलं जे रिलेशनशिप आहे ते आपण अशा प्रकारे एस्टॅब्लिश करू शकतो बेसिकली तर आणि ते लक्षात ठेवा तर डिग्री मधलं जर आपल्याला रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं असेल किंवा रेडियनचं डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला या दोन रिलेशनशिपची गरज पडणार आहे बिलकुल ठीक आहे त्याच्यामध्ये लक्षात घ्या की फुल अँगल जो आहे सर्कलचा फुल अँगल नेहमी 2 पाय रेडियन असा एवढा असतो 2 पाय रेडियन आणि सेमी सर्कलचा अँगल नेहमी पाय रेडियनच्या बरोबर असतो जो आपण 180 डिग्रीच्या बरोबर इक्वेट करतो तर 180 डिग्री सोबत जर आपण त्याला इक्वेट केलं तर आपल्याला हे दोन रिलेशनशिप्स मिळतात 1 डिग्री इक्वल टू पाय बाय 180 रेडियन आणि 1 रेडियन इक्वल टू 180 बाय पाय डिग्री ठीक आहे हे ऑलरेडी तुम्ही मॅथ्स मध्ये शिकत आहात त्यामुळे ते परत रिपीट करायची गरज नाहीये पण आपल्याला त्या ठिकाणी पॅरलॅक्स मेथड मध्ये हा अँगलचा कन्सेप्ट वापरावा लागणार आहे त्यामुळे याच्यामध्ये काय अजून तुमचा डाऊट असेल तर तुम्ही अजूनही विचारून घ्या ठीक आहे तर आपण आता लक्षात घेऊ पॅरलॅक्स मेथड हाऊ टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन एनी टू प्लॅनेट्स युझिंग पॅरलॅक्स मेथड आता बघा पॅरलॅक्स म्हणजे काय त्याचा अर्थ मी मुळात समजून घ्या व्हॉट इज पॅरलॅक्स आता बघा आपले समजा आपण एक ऑब्जेक्ट आहे ही ऑब्जेक्ट जर आपण इथून जर ऑब्झर्व केली ठीक आहे तर तुम्ही कधी बघितलंय की आपण जर समजा एखादी ऑब्जेक्ट आहे ती ऑब्जेक्ट मला मी बघतोय या ठिकाणी पण जर मी एक डोळा बंद केला तर मला ती ऑब्जेक्ट ही थोडीशी ह्या साईडला दिसते आणि दुसरा जर डोळा बंद केला तर वेगळ्या ठिकाणी ती दिसते किंवा त्याची जी इमेज आहे ती इमेज आपल्याला वेगळ्या ठिकाणी दिसते तर यालाच पॅरलॅक्स म्हणतात म्हणजे जर एखादी ऑब्जेक्ट आपण इथून जर ऑब्झर्व केली आणि इथून जर ऑब्झर्व केली बघा आपण इथून जेव्हा ऑब्झर्व करणार तेव्हा आपण एका वेगळ्या ठिकाणी ती ऑब्जेक्ट आपल्याला दिसणार सपोज या ठिकाणी स्क्रीन आहे आणि त्याच्यावर त्याची इमेज पडणार आहे तर त्या ऑब्जेक्टची इमेज या ठिकाणी पडेल याला आपण पॉइंट ए म्हणू तर ठीक आहे पण जर त्याच ऑब्जेक्टला जर आपण इथून जर ऑब्झर्व केलं या ठिकाणी जर आपण बघितलं तर तीच ऑब्जेक्ट आपल्याला दुसऱ्या एका ठिकाणी दिसणार आहे ज्याला आपण पॉइंट बी म्हणणार आहे हे बघा
ऑब्जेक्ट तर आपल्याला त्या ही ऑब्जेक्ट आपल्याला इथे दिसते आणि जर आपण इथून बघितलं तर तीच ऑब्जेक्ट आपल्याला या ठिकाणी दिसते. तर ह्या मेथडला म्हणजे ह्या फिनोमिनाला पॅरलॅक्स म्हणतात. आणि याचा यूज करून हा अँगल जर आपण काढू शकलो थीटा आणि जर हे डिस्टन्स जर आपण शोधू शकलो तर आपण हे डिस्टन्स मेजर करू शकतो. कसं बघा, समजा मी ह्या डिस्टन्सला जर डी मानलं, बी ओके, आणि ह्या डिस्टन्सला जर मी कॅपिटल डी म्हटलं तर त्या केस मध्ये लक्षात घ्यावे असतील की मी जर ह्या ठिकाणी इथून जर बघितलं तर ही ऑब्जेक्ट इथे दिसते आणि इथून जर बघितलं तर ही ऑब्जेक्ट इथे दिसते. तर हा अँगल जर मी कसाही करून मेजर करू शकलो तर आपल्याला माहितीये की अँगल इज इक्वल टू काय असतं, अँगल इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस. आणि हे आर्क जो आहे तो हा अँगल जर खूप छोटा असेल तर त्या केसमध्ये हा आर्क पण खूप छोटा असणार आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी आर्क अपॉन रेडियस म्हणजेच कॅपिटल डी हे आपण युज करू शकतो. तर ह्या फॉर्म्युला युज करून या ठिकाणी आपण अँगल आपण मेजर केला, डी जर आपण मेजर केला तर आपण डी आरामात मेजर करू शकतो. सो दिस इज कॉल्ड एज द पॅरलॅक्स मेथड. ओके, पण आता याचा यूज कसा करायचा ऍक्च्युअली ते आपण आता बघू. सपोज आपल्याला चंद्राचा डिस्टन्स मेजर करायचा आहे किंवा कुठल्याही प्लॅनेटचा जे डिस्टन्स आहे अर्थ पासून किती आहे ते मेजर करायचं आहे. त्यासाठी सपोज ही अर्थ आहे, ठीक आहे, ही पृथ्वी आहे, हा पृथ्वीचा सरफेस आहे, ठीक आहे, दिस इज अर्थ, ओके. आणि सपोज एक ऑब्जेक्ट आहे जी या ठिकाणी आहे, खूप दूर आहे, सपोज फॉर एक्झाम्पल मून आहे, ठीक आहे, त्याचा डिस्टन्स आपल्याला या ठिकाणून काढायचा आहे. तर आपण काय करणार बघा, तर आपण या ठिकाणी अर्थवर एका पर्टिक्युलर पॉइंटवर जाणार. समजा या ठिकाणी आपण गेलो आणि इथून आपण जर टेलिस्कोप जो आहे आपला जो टेलिस्कोप आहे त्याला आपण जर ह्या डायरेक्शन मध्ये जर अलाइन केलं किंवा कारण आपण जर टेलिस्कोप जर वर्टिकल ठेवला तर आपल्याला चंद्र दिसणार नाही, पण जर आपण टेलिस्कोपला थोडं टिल्ट करत गेलो जेणेकरून चंद्र आपल्याला दिसला पाहिजे अशा पद्धतीने जर आपण ह्या टेलिस्कोपला थोडं टिल्ट केलं, बेंड केलं, तर आपण बघू शकतो आपल्या व्हिजन मध्ये चंद्र येणार. म्हणजे ह्या टेलिस्कोप मधून आपल्याला चंद्र दिसला पाहिजे अशा प्रकारे आपण ह्या टेलिस्कोपला बेंड केलं आणि त्याच्यामुळे आपण हा जो अँगल आहे तो अँगल मेजर केला. सपोज या पॉइंटवर अर्थवर असताना, ठीक आहे, याला आपण सपोज ए म्हणू, ओके. आता लक्षात घ्या, अर्थवरच आपण दुसऱ्या एका ठिकाणी जाणार आणि त्या ठिकाणी परत हा पूर्ण एक्सपेरिमेंट रिपीट करणार, परत रिपीट करणार. म्हणजे काय होईल बघा, या ठिकाणी दुसरा एक पॉइंट आहे सपोज, याला आपण म्हणू बी, ओके, दिस इज अ पॉइंट बी. आणि जर आपण इथे जर टेलिस्कोप ठेवला वर्टिकल तर आपल्याला चंद्र दिसणार नाही, पण जर आपण ह्या टेलिस्कोपला थोडं अशा प्रकारे इथून जर बेंड 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 करत गेलो तर कधी आपल्याला चंद्र दिसणार आहे, ठीक आहे ना, कुठल्या ना कुठल्या अँगलवर आपल्याला चंद्र दिसेल. तर समजा आपण या ठिकाणी एवढ्या अँगलवर जर बेंड केल्यानंतर चंद्र दिसत असेल तर आपण बघू शकतो की ह्या अँगलवर बेंड केल्यानंतर चंद्र दिसतोय. तर आपण ह्या अँगलला बीटा म्हणणार, ठीक आहे, तो अँगल आपण मेजर करून घेऊ शकतो इथं अर्थवर असल्यामुळे, ठीक आहे. तर हे अल्फा आणि बीटा हे दोन्ही अँगल जर आपण मेजर केले तर आपण हा अँगल मेजर करू शकतो बघा थीटा, कारण आपल्याला माहितीये की ट्रायंगलच्या तिन्ही अँगल्सची ऍडिशन किती असते, 180 डिग्री असते. म्हणजेच आपण लिहू शकतो की अल्फा प्लस बीटा प्लस थीटा इज गोइंग टू बी इक्वल टू 180 डिग्री, करेक्ट आहे. आणि आता जर अल्फा आणि बीटा जर आपण मेजर केले आहेत तर मग थीटा मेजर करणं काही मोठी गोष्ट नाहीये. तर आपण थीटा मेजर करू शकतो आरामात, थीटा इज इक्वल टू 180 मायनस अल्फा मायनस बीटा, करेक्ट आहे. आता हा थीटा मेजर केल्यानंतर आपण त्याला कन्वर्ट करणार रेडियन मध्ये, रेडियन मध्ये जसं आपण थीटा रेडियन मध्ये कन्वर्ट केला की त्याच्यानंतर आपण परत त्याचा रेडियनचा फॉर्म्युला युज करणार. आपल्याला माहिती आहे की अँगल इज इक्वल टू काय असतं, अँगल इज इक्वल टू आर अपॉन रेडियस. आता जे आपण बघितलं की अँगल इज इक्वल टू आर अपॉन रेडियस, तर हे जर आपण या ठिकाणी युज केलं तर बघा या अँगल साठी आर्क म्हणजे कोण झाला, हे डिस्टन्स झालं. हे डिस्टन्सला आपण आर्क म्हणू शकतो, ज्याला आपण बी डिनोट करणार, ठीक आहे. हे झालं बी, सपोज हे अर्थवरचं डिस्टन्स आहे ते आपण डायरेक्ट मेजर करू शकतो, ठीक आहे. आणि या ठिकाणी जी रेडियस आहे, रेडियस म्हणजे हे डिस्टन्स असणार आहे बघा कॅपिटल डी एवढं, किंवा हे पण आपण त्याला म्हणू शकतो कॅपिटल डी, किंवा एव्हरेज डिस्टन्स जे आहे अर्थ पासून जे मूनचं आहे त्याला पण आपण डीच म्हणू शकतो. त्यामुळे हे दोन्ही डिस्टन्सेस सेमच आहेत
आणि तेच या ठिकाणी रेडियस आहे. रेडियस म्हणजे हे डिस्टन्स आहे डी. त्यामुळे अँगल जो थीटा आहे तो थीटा इज इक्वल टू काय होणार आहे तर आर म्हणजे बी अँड दॅट इज टू बी डिवाइडेड बाय रेडियस व्हिच इज डी. सो आता मला लक्षात घ्या, आपल्याला जर डी काढायचं असेल, डी जर आपल्याला काढायचं असेल तर त्यासाठी आपण डी ला तिकडे टाकू आणि थीटाला खाली घेऊन येऊ. म्हणजे डी चा फॉर्म्युला आपल्याला मिळणार आहे डी इज इक्वल टू बी अपॉन थीटा. बघा लक्षात घ्या, तर या फॉर्म्युला युज करून आपण कुठल्याही प्लॅनेटच किंवा कुठल्याही एखादा डिस्टन्स प्लॅनेटच किंवा एखाद्या डिस्टन्स आपण शोधून काढू शकतो. कारण थीटा आपल्याला माहित झाला, थीटा आपण मेजर केला, कारण आपल्याला अल्फा माहित आहे, बीटा माहित आहे आणि आपल्याला हेही माहित आहे की ट्रायंगलच्या तिन्ही अँगल्सची जी ऍडिशन आहे ती नेहमी 180 डिग्री असते. त्यामुळे हा तिसरा जो अँगल आहे वरचा तो 180 मायनस अल्फा मायनस बीटा बनणार आहे, ते आपल्याला कळालं. आणि थीटा आपण काढला की त्याला आपण रेडियन मध्ये कन्वर्ट करणार. आपल्याकडे ऑलरेडी रेडियन मध्ये कन्वर्ट करण्याचे फॉर्म्युले आहेत, तर ते फॉर्म्युले युज करून आपण डिग्री मधून रेडियन मध्ये कन्वर्ट करणार, जेणेकरून आपल्याला या ठिकाणी हा फॉर्म्युला जर आपल्याला मिळाला तर थीटा इज इक्वल टू बी अपॉन डी. त्यातला थीटा आपल्याला माहिती आहे आणि बी सुद्धा आपल्याला माहिती आहे कारण की अर्थ वरचा जे डिस्टन्स आहे ते आपण कधीही मेजर करू शकतो. आणि फक्त आपल्याला डी माहित नाहीये, कॅपिटल डी आपल्याला माहित नाहीये, त्यामुळे आपण काय केलं डी ला त्या साईडला टाकलं आणि थीटाला खाली टाकलं, जेणेकरून आपल्याला अशा प्रकारे कॅपिटल डी ची व्हॅल्यू मिळाली. अशा प्रकारे आपण अँगल मेजर करू शकतो अँड दिस इज कॉल्ड एज द पॅरलॅक्स मेथड, रिमेंबर. पण आता या ठिकाणी आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, एक छोटी गोष्ट आहे की आता समजा आपण प्लॅनेट्स वगैरे आहेत तर प्लॅनेट्सचे डिस्टन्स तर आपण या ठिकाणी मेजर करू शकतो अशा प्रकारे युज करून. किंवा इव्हन समजा एखादा जो स्टार आहे किंवा एखादी जी ऑब्जेक्ट आहे ती जर अर्थ पासून खूप जास्त दूर असेल तर त्या केस मध्ये आपण अर्थ वरचे सगळ्यात जास्त दूर असलेले जे दोन पॉइंट आहेत ते आपण युज करू शकतो. त्यामुळे पॅरलॅक्स आपल्याला जास्त इफेक्टिव्ह भेटेल. सपोज ही ऑब्जेक्ट आहे आणि समजा ही अर्थ आहे, ठीक आहे, आणि आपल्याला पॅरलॅक्स युज करायचं आहे, तर आपण जर हे दोन डिस्टन्सेस जर युज केले आणि त्या दोन डिस्टन्स मधले जर पॅरलॅक्स आपण काढलं तर बघा हा अँगल आणि हे डिस्टन्स या दोघांचा आपल्याला रेशो घ्यावा लागेल जेणेकरून आपल्याला ते डिस्टन्स कॅपिटल डी मिळून जाईल. ठीक आहे, बरोबर. पण जर ही ऑब्जेक्ट खूप दूर असेल तर त्या केस मध्ये आपण काय करतो माहितीये, तर या अर्थ वरचे सगळ्यात दूर असणारे जे पॉइंट आहेत ते आपण कन्सिडर करतो. ते म्हणजे हे हा एक पॉइंट आणि हा एक पॉइंट. तर ह्या दोन पॉइंट मधून जर आपण पॅरलॅक्स काढला तर सपोज इथून जर आपण बघितलं तर ही ऑब्जेक्ट आपल्याला या ठिकाणी दिसते आणि इथून जर आपण बघितलं तर ती ऑब्जेक्ट आपल्याला या ठिकाणी दिसते. आणि ह्या दोन पॉइंट मधला जे अँगल आहे ते जर आपण शोधून काढला आणि अर्थच्या जे दोन ऑपोजिट पॉइंट डायमेट्रिकली ऑपोजिट पॉइंट मधलं जे डिस्टन्स आहे ते किती असणार आहे, ऑब्व्हियसली अर्थची रेडियस जर आपण मानली कॅपिटल आर आणि अर्थची रेडियस जर कॅपिटल आर असेल तर त्या दोन्हींचं डिस्टन्स ऍडिशन म्हणजेच ते 2r एवढं झालं, म्हणजेच डबल ऑफ रेडियस ऑफ अर्थ, विच मे बी रिटेकन ऍज द डायमीटर ऑफ द अर्थ इटसेल्फ. अँड युजिंग दिस थीटा अँड 2r वी कॅन इझिली फाइंड आउट द डिस्टन्स ऑफ दिस फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ कॅपिटल डी, बिकॉज वी नो दॅट थीटा इज इक्वल टू आर अपॉन रेडियस. या ठिकाणी आर म्हणजेच काय झालं 2r, त्यामुळे या ठिकाणी आपण लिहू शकतो थीटा इज इक्वल टू 2r डिवाइड बाय डी. पण आपल्याला डी काढायचं आहे, डी काढायचं असल्यामुळे आपण डी ला या साईडला टेक घेणार आणि थीटाला खाली टाकणार, जेणेकरून आपल्याला डी इज इक्वल टू 2r अपॉन थीटा अशा प्रकारे मिळेल. आता लक्षात घ्या ह्या फॉर्म्युल्यामध्ये आणि मगाच्या फॉर्म्युल्यामध्ये जो की डी इज इक्वल टू बी अपॉन थीटा होता या दोघांमध्ये काय फरक आहे सांगा बरं. फक्त एवढाच आहे की बी म्हणजे कुठल्याही दोन पॉइंट मधला डिस्टन्स होता बघा, या ठिकाणी ए आणि बी सपोज कुठलेही दोन पॉइंट मधला जे डिस्टन्स आहे ते आपण युज करू शकतो ऍज बी. पण जर ती ऑब्जेक्ट खूप दूर असेल तर हे डिस्टन्स खूप छोटं होणार आहे समोर, त्यामुळे त्या केस मध्ये आपल्याला ह्या दूर असणाऱ्या ऑब्जेक्टसाठी अर्थच्या डायमीटरचे अपोजिट पॉइंट युज करावे लागतील. तर त्या केस मध्ये आपल्याला हा पॅरलॅक्स अजून जास्त इफेक्टिव्ह भेटेल आणि अँगल जो आहे तो जास्त भेटेल, त्यामुळे आपल्याला हे डिस्टन्स जास्त अॅक्युरेट भेटणार आहे. बिलकुल. पण याच्याही पुढे जाऊन आपण जर बघितलं तर जे स्टार्स वगैरे असतात, जसं तुम्हाला माहिती आहे की अर्थ साठी सगळ्यात जवळचा तारा कुठला आहे,
जवळचा तारा म्हणजे सूर्य, बरोबर. आणि सूर्याचे जे डिस्टन्स आहे अर्थ पासून ते ऑलमोस्ट खूप कमी आहे, ऑलमोस्ट 8 मिनिट आणि 20 मिनिट 20 सेकंड लागत आहे. सूर्याचा प्रकाश जो आहे तो आपल्यापर्यंत पृथ्वीपर्यंत येण्यासाठी फक्त 8 मिनिट लागतात, लक्षात घ्या. आणि जो पहिला म्हणजे जो सगळ्यात जवळचा जो तारा आहे सूर्यापासून किंवा पृथ्वीपासून जो सगळ्यात जवळचा तारा आहे, सूर्य सोडून सूर्याच्या व्यतिरिक्त जो जवळचा तारा आहे तो जवळपास 300 प्रकाश वर्ष म्हणजे 300 लाईट इयर्स दूर आहे. आता लाईट इयर म्हणजे काय माहिती सगळ्यांना? लाईट इयर त्याला आपण प्रकाश वर्ष म्हणतो. लाईट इयर म्हणजे द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द लाईट इन वन इयर, म्हणजे प्रकाश किरण तुम्हाला माहित असेल प्रकाश किरण एका सेकंदात किती डिस्टन्स ट्रॅव्हल करतो? 3 × 10⁸ मीटर पर सेकंड एवढा डिस्टन्स ट्रॅव्हल करतो लाईट जो आहे. तर प्रकाश रे त्याला आपण म्हणतो 3 लाख किलोमीटर, लक्षात घ्या खूप मोठा डिस्टन्स आहे हे. 1 किलोमीटर पण आपण किती जे किलोमीटर मध्ये आपण काही गावांमध्ये डिस्टन्स वगैरे मेजर करतो, ठीक आहे. तर तशा प्रकारे 3 लाख किलोमीटर किंवा 3 × 10⁸ मीटर पर सेकंड दिस इज द स्पीड ऑफ लाईट. यू कॅन राईट इट एज 3000000 मीटर पर सेकंड. याचे 3 0 जरी आपण काढून किलोमीटर मध्ये टाकले त्याचा किलोमीटर बनवला तरी 5 0 तसेच राहणार आहे, लक्षात घ्या. तर याला आपण म्हणणार 3 लाख किलोमीटर पर सेकंड. एका सेकंदामध्ये एवढा डिस्टन्स लाईट ट्रॅव्हल करतो. तर लक्षात घ्या एका मिनिटात किती करेल? एका मिनिटामध्ये याला आपल्याला मल्टिप्लाय बाय 60 करावं लागेल, लक्षात घ्या व्यवस्थित 60 एका मिनिटात. आणि एका तासामध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल करेल? तर याला परत 60 ने मल्टिप्लाय करावं लागेल. चला ठीक आहे, एका तासामध्ये एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, ओके. एका दिवसात किती करेल? तर आपल्याला एका दिवसामध्ये 24 तास असतात, तर याला आपल्याला परत 24 ने मल्टिप्लाय करावं लागेल. आणि अल्टिमेटली आता लक्षात घ्या एका वर्षाभरात किती करेल? तर वर्षामध्ये एका वर्षामध्ये लाईट किती डिस्टन्स ट्रॅव्हल करेल हे काढण्यासाठी आपल्याला एका दिवसामध्ये जेवढा जो डिस्टन्स ट्रॅव्हल करतो त्याला 365 म्हणजे 365 ने आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. तेव्हा आपल्याला हे मिळेल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लाईट इन वन इयर, विच कम्स टू बी इन द रेंज ऑफ 10⁻¹⁶. रिमेंबर ऑलमोस्ट 10⁻¹⁶ मीटर च्या रेंज मध्ये ते येतं. सो यू कॅन से दॅट वन लाईट इयर इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 10⁻¹⁶ मीटर. रिमेंबर दिस, हे लक्षात ठेवा व्यवस्थित. तर हे जे लाईट इयर आहे ते खूप मोठे युनिट आहे. आणि लक्षात घ्या सगळ्यात जवळचा जो तारा आहे तो 300 लाईट इयर दूर आहे, म्हणजेच ध्रुव तारापासून त्याला आपण पोल स्टार म्हणतो. ध्रुव तारा तोच तारा आहे जो सगळ्यात जवळ आहे सूर्यापासून आणि तो 300 लाईट वर्ष दूर आहे, 300 प्रकाश वर्ष दूर आहे. याचा अर्थ ध्रुव तारामधून निघालेला प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास 300 वर्ष लागतात. म्हणजे आपण जो ध्रुव तारा आता बघतो तो ऍक्च्युली 300 वर्षापूर्वी ध्रुव तारामधून निघालेला असतो, तो आपण आता आपल्या डोळ्यामध्ये जातो. त्यामुळे हे आपण बघू शकतो की 300 लाईट इयर्स दिस इज द डिस्टन्स ऑफ द निअरेस्ट स्टार. निअरेस्ट म्हणजे सगळ्यात जवळ असलेला तारा 300 लाईट इयर एवढा दूर आहे. तर बाकी सगळे तारे जे आहेत ते त्याच्यापेक्षा दूर दूर असणार आहेत. ते तर त्याच्यामध्ये आलंच, त्यामध्ये काही तारे 1000 लाईट इयर्स, काही तारे 1500 लाईट इयर्स, काही तारे 2000-2000 3000 लाईट इयर्स एवढे दूर असतात. त्यामुळे ह्या सगळ्या ताऱ्यांचं जे डिस्टन्स आहे, कुठला तारा किती दूर आहे ते काढण्यासाठी आपल्याला परत पॅरलॅक्स मेथड युज करावं लागते.
ठीक आहे. तर असं काय आपण बघू शकतो की 300 प्रकाश वर्ष दूर असलेले जे तारे आहेत किंवा 1000 1000 2000 2000 3000 लाईट इयर्स एवढ्या डिस्टन्स वर असलेले जे तारे आहेत तर त्यांचं डिस्टन्स मेजर करण्यासाठी आपल्याला पॅरलॅक्स मेथड युज करावं लागते. परंतु त्या केस मध्ये आपण अर्थच्या 2 पॉइंट्सवर पॅरलॅक्स नाही काढणार. तर अर्थ जी आहे आपल्याला माहितीये हा सपोज सन आहे तर सनच्या अवतीभोवती अर्थ फिरते बरोबर आहे. सपोज दिस इज द ऑर्बिट ऑफ अर्थ त्याला आपण म्हणतो पृथ्वीची फिरण्याची जी कक्षा आहे ती आहे ही आहे सपोज अँड सपोज दिस इज द अर्थ विच इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन इन दिस ऑर्बिट. ओके आता आपण काय करणार बघा लक्षात घ्या व्यवस्थित. तर समजा एखादा स्टार खूप लांब असेल सन पासून हा सपोज स्टार आहे त्याचं डिस्टन्स आपल्याला मेजर करायचं आहे सन पासून किती आहे तर त्यासाठी आपण काय करतो बघा तर अर्थ जेव्हा ह्या ठिकाणी येते ह्या ठिकाणी तर त्यावेळेस आपण याचा पॅरलॅक्स काढतो म्हणजे त्या स्टारला आपण ऑब्झर्व करतो अशा प्रकारे. आणि अर्थ जे येते 6 महिने फिरल्यानंतर 6 महिन्यांनी या ठिकाणी येणार डायमेट्रिकली ऑपोजिट पॉइंट वर येणार ह्या ठिकाणी येणार आणि त्या ठिकाणी आपण परत त्याचा पॅरलॅक्स शोधून काढतो. आणि ह्या दोन पोझिशन्स ज्या आहेत त्या दोन पोझिशन्स मधला जो अँगल आहे तो अँगल आपण शोधून काढतो त्याला आपण थीटा म्हणू शकतो किंवा अल्फा म्हणू सपोज पहिले तर. आणि हा अँगल जो आहे त्या अँगलला आपण मेजर करू शकतो बाय युजिंग द पॅरलॅक्स बिटवीन दिस टू. आणि आता लक्षात घ्या की सन आणि अर्थ यांच्यामध्ये जे एव्हरेज डिस्टन्स आहे ते त्याला आपण एयू म्हणतो एयू ठीक आहे. ते दिस इज 1 AU ओके पण आता तेवढंच डिस्टन्स इकडे पण असणार आहे 1 AU आपण असं म्हणू शकतो त्याला. तर हे एयू एवढं डिस्टन्स त्याला आपण ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट असं म्हणतात. एयू म्हणजे काय लक्षात ठेवा ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट अँड 1 ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट इज नथिंग बट द डिस्टन्स बिटवीन सन अँड अर्थ. ओके सो व्हॉट इज दिस टोटल डिस्टन्स हिअर हे टोटल डिस्टन्स किती असणार आहे तर त्याला आपण म्हणू शकतो इट इज 2 ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट्स. ओके हे टोटल डिस्टन्स जे झालं ते 2 ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट्सच्या बरोबर असणार आहे. आणि हे डिस्टन्स जे आहे ते ह्या अँगल साठी आर्क बनणार आर्क बरोबर. आणि हे जे डिस्टन्स आहे ज्याला आपण सपोज स्मॉल डी म्हणू शकतो जे आपल्याला मेजर करायचं आहे तर ते मेजर करण्यासाठी आपण परत एकदा हा फॉर्म्युला युज करणार अँगल इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस. तर आता या ठिकाणी अँगल किती आहे अल्फा विच इज इक्वल टू आर्क किती आहे या ठिकाणी 2 ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट्स दॅट इज द डिस्टन्स बिटवीन टू एक्स्ट्रीम पॉइंट ऑफ सन अर्थ ऑर्बिट. सो दिस इज 2 ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट डिवाइडेड बाय रेडियस विच इज कॅपिटल डी हियर. सो अशा प्रकारे हे कॅपिटल डी आपण मेजर करू शकतो. आणि हे कॅपिटल डी जे आहे ते मेजर करण्यासाठी आपण काय करणार आहे त्याला इकडे घेऊन जाणार आणि अल्फाला खाली टाकणार मग डी इक्वल टू काय होणार आहे 2 ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट डिवाइडेड बाय अल्फा. दिस इज द फॉर्म्युला फॉर फाइंडिंग द डिस्टन्स ऑफ एनी स्टार फ्रॉम सन. ओके तर सन पासून कुठल्याही स्टारचं डिस्टन्स जे आहे ते अशा प्रकारे ह्या फॉर्म्युलाने काढलं जातं. आणि पहिले जो आपण फॉर्म्युला बघितला होता तो कुठल्याही ग्रहाचं डिस्टन्स म्हणजे प्लॅनेटचं जे डिस्टन्स असतं पृथ्वीपासून एखादा प्लॅनेट किती दूर आहे ते शोधून काढण्यासाठी आपण तो वाला पहिला वाला फॉर्म्युला युज करतो. पण कधी कधी आपल्याला 2 प्लॅनेट्स मधलं डिस्टन्स सुद्धा काढावं लागतं. समजा आपल्याला 2 प्लॅनेट्स मधलं जर डिस्टन्स काढायचं असेल तर आपण काय करणार तर बघा परत एकदा आपण पॅरलॅक्स मेथड युज करणार आहे. तर पॅरलॅक्स मेथड युज करून एवढे सगळे डिस्टन्सेस आपण काढू शकतो म्हणजे कुठल्याही प्लॅनेटचं अर्थ पासून असलेलं डिस्टन्स किंवा कुठल्याही सनचं किंवा कुठल्याही स्टारचं सन पासून असणारं डिस्टन्स किंवा 2 प्लॅनेट्स मधलं डिस्टन्स सुद्धा आपण काढू शकतो युझिंग पॅरलॅक्स मेथड. बघा सपोज अर्थ दिस इज अर्थ अँड सपोज देर आर 2 स्टार्स ऑर 2 प्लॅनेट्स लाईक दिस तर यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते आपल्याला मेजर करायचं आहे. हे डिस्टन्स किती आहे ते आपल्याला माहित नाही सपोज त्याला आपण डी म्हणू ठीक आहे. तर आपण काय करणार बघा टेलिस्कोप घेऊन टेलिस्कोप जो आहे तो आपण पहिले व्हर्टिकल ठेवणार आणि सगळ्यात पहिले आपण तो टेलिस्कोप हळूहळू बेंड करत जाणार जेणेकरून हा स्टार आपल्याला विजन मध्ये आला पाहिजे
बरोबर। तर जर आपण या टेलिस्कोपला बेंड केलं जेणेकरून पहिला स्टार आपल्या विजन मध्ये आला, तर मग त्यासाठी आपल्यासाठी आपल्याला सपोज काही ना काही एक अँगल दी त्याला बेंड करावा लागला, ते आपण मेजर केलं, त्याच्यानंतर आपण ह्या टेलिस्कोपला परत बेंड करत करत अशा प्रकारे आपण त्याला टर्न केलं जेणेकरून हा दुसरा स्टार जो आहे तो आपल्याला दिसला पाहिजे, विजन मध्ये तो आला पाहिजे। त्यासाठी आपण समजा त्या टेलिस्कोपला अशा प्रकारे टर्न केलं आणि तो स्टार आपल्याला दिसायला लागला, तर त्यासाठी आपल्याला जो ज्या अँगलने आपल्याला त्याला टर्न करावं लागलं तो अँगल आपण जर मेजर केला थीटा, ठीक आहे। आणि तर त्या केसमध्ये बघा हे डिस्टन्स आपण मेजर करू शकतो कारण की हे जे डिस्टन्स आहे ते कॅपिटल डी आपण ऑलरेडी काढलं आहे। आता आपण जे मग अशी जे बघितलं त्याच्यामधून आपण हे कॅपिटल डी डिस्टन्स कसं काढायचं ते आपण शोधून काढलं, ठीक आहे। हे डिस्टन्स शोधल्यानंतर आपल्याला हे डिस्टन्स काढणं काही मोठी गोष्ट नाहीये कारण की पुन्हा एकदा आपण तोच फॉर्म्युला युज करणार, अँगल इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस। तर हा फॉर्म्युला जर आपण युज केला तर आपल्याला ठिकाणी मिळणार आहे अँगल इज इक्वल टू आर्क विच इज डी अपॉन रेडियस विच इज कॅपिटल डी, त्यामुळे आपल्याला मिळणार आहे थीटा इज इक्वल टू स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी। पण आता याचा फरक लक्षात घ्या की या ठिकाणी आपल्याला कॅपिटल डी माहिती आहे, कॅपिटल डी आपण काढलाय ऑलरेडी, त्यामुळे आपल्याला स्मॉल डी करण्यासाठी ह्या कॅपिटल डी ला ह्या साईडला शिफ्ट करावं लागेल जेणेकरून आपल्याला मिळेल डी इंटो थीटा इज इक्वल टू स्मॉल डी, म्हणजेच स्मॉल डी इज इक्वल टू कॅपिटल डी इंटो थीटा। सो दिस विल बी द फॉर्म्युला फॉर फाइंडिंग दिस डिस्टन्स बिटवीन एनी टू स्टार्स ऑर एनी टू प्लॅनेट्स इन द स्काय, रिमेंबर। सो अशा प्रकारे आपण ह्या प्रकारचे डिस्टन्सेस जे आहे ते मेजर करू शकतो। तर मोठे डिस्टन्सेस मेजर करण्यासाठी पॅरलॅक्स मेथड यूज केली जाते, ते आपण बघितलं आता व्यवस्थित। आता आपण आणखी एक कन्सेप्ट बघणार आहे तो म्हणजे सॉलिड अँगलचा। व्हॉट इज सॉलिड अँगल? आता लक्षात घ्या सॉलिड अँगल म्हणजेच तुम्ही बघितलं असेल कधी चने पुटाणे खायला आपण अशा प्रकारचे काही कोन यूज करतो, ठीक आहे। हा जो कोन आहे याला आपण सॉलिड अँगल असं म्हणतो, लक्षात व्यवस्थित। किंवा आईस्क्रीम कोन जो असतो, आईस्क्रीम कोन तो सुद्धा एक प्रकारचा कोनच आहे पण तो सॉलिड कोन त्याला म्हटलं जातो का? कारण की आपण बघतो सॉलिड कोन का म्हणतात त्याला, कारण की तो त्रिमितीय आहे म्हणजे थ्री डायमेन्शनल आहे, त्यामुळे त्याला आपण सॉलिड अँगल असं म्हणतो। आणि सॉलिड अँगल डिफाईन कसा करतात? सो रिमेंबर एव्हरी सॉलिड अँगल कॅन बी कन्सिडर्ड टू बी पार्ट ऑफ अ स्फिअर, एका गोलाचा जो पार्ट आहे असा आपण त्याला अजून करू शकतो। सपोज हा गोल आपण जर कम्प्लीट केला त्याचा सेंटर इथे असणार आहे तर ह्या गोलाचा तो एक पार्ट आहे असं आपण इमॅजिन करू शकतो, बिलकुल। अशा प्रकारच्या गोलाचा तो एक छोटा पार्ट आहे असं आपण जर इमॅजिन केलं ठीक आहे, अशा प्रकारचा जो स्पियर आहे त्या गोलाचा तो एक पार्ट आहे असं आपण जर अज्यूम केलं तर आपण बघतो की सॉलिड अँगल हा ओमेगाने डिनोट केला जातो। आणि सॉलिड अँगल डिफाइन कसा करतात? तर सॉलिड अँगल कॅन बी डिफाइन ऍज द एरिया डिवाइडेड बाय रेडियस स्क्वेअर। रिमेंबर ज्या गोलाचा किंवा ज्या स्पियरचा जो पार्ट आहे त्या स्पियरची रेडियस जर आपण आर म्हटलं आणि त्याच्या समोरचा जो एरिया आहे तो एरिया जर आपण ए डिनोट केला तर आपल्याला अँगल ओमेगाची डेफिनेशन काय मिळते, तर हा एरिया डिवाइडेड बाय रेडियस चा स्क्वेअर म्हणजेच आर स्क्वेअर, ओके। सो दिस इज गोइंग टू बी द फॉर्म्युला फॉर सॉलिड अँगल, रिमेंबर। तर अशा प्रकारे सॉलिड अँगलचा जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला मिळाला, आपण त्याला वर्ड्स मध्ये लिहू तर सॉलिड अँगल इज ऑलवेज इक्वल टू एरिया अपॉन रेडियस स्क्वेअर, ओके। त्याच्यात व्यवस्थित एरिया अपॉन रेडियस स्क्वेअर हा सॉलिड अँगलचा फॉर्म्युला असतो आणि याचा युज करून आपण बऱ्याच जे सॉलिड अँगल्स आहेत ते काढू शकतो। आणि याच्या पुढे जाऊन
लक्षात ठेवा की आता पूर्ण अँगल जर आपल्याला काढायचा असेल, पूर्ण फुल अँगल ऑफ अ स्फियर जर आपल्याला काढायचा असेल तर त्यासाठी आपल्याला पूर्ण एरिया युज करावा लागेल. आणि आपल्याला माहितीये की आर रेडियस असलेल्या स्फिअरचा जो सरफेस एरिया आहे तो 4πr² एवढा असतो. बरोबर, तर 4πr² याला जर आपण डिवाइड केलं रेडियस स्क्वेअरने, जे ठिकाणी या ठिकाणी आहे आर स्क्वेअरने जर डिवाइड केलं तर आपल्याला फुल शॉर्ट अँगल मिळणार आहे. आणि तो फुल शॉर्ट अँगल किती मिळणार आहे तर बघा, रेडियस स्क्वेअर कॅन्सल होऊन ओमेगा आपल्याला मिळणार आहे 4π. दॅट्स इट. पण हे लक्षात ठेवा की हा जो शॉर्ट अँगल आहे तो नेहमी स्टी रेडियन मध्ये मेजर करतात. लक्षात ठेवा व्यवस्थित, स्टी रेडियन, रेडियन नाही तर स्टी रेडियन. त्याला आपण एस आर ने डिनोट करतो, एस आर या सिम्बॉलने डिनोट करतो. तर अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की सॉलिड अँगल ऑफ फुल स्फिअर इज गोइंग टू बी 4π स्टी रेडियन. ओके, तर अशा प्रकारे सॉलिड अँगलचं जे मेजरमेंट आहे ते अशा प्रकारे केलं जातं. तर लक्षात ठेवा व्यवस्थित, सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ सॉलिड अँगल. ओके, ठीक आहे, चला आपण या ठिकाणी मला वाटतं थांबू. आपण आज काय काय बघितलं बच्चा व्यवस्थित, सगळ्यात पहिले आपण बघितलं की मेजरमेंट ऑफ लेंथ, मेजरमेंट ऑफ स्मॉल लेंथ अँड मेजरमेंट ऑफ लार्ज लेंथ ऑर डिस्टन्सेस, म्हणजे छोटे डिस्टन्सेस कसे मेजर करतात आणि मोठे डिस्टन्सेस कसे मेजर करतात हे आपण सगळं बघितलं. मग त्याच्यामध्ये छोटे डिस्टन्सेस मेजर करण्यासाठी आपण बघितलं की व्हर्नियर कॅलिपर्स, मायक्रोमीटर स्क्रू गेज किंवा सिम्पल मायक्रोस्कोप, कंपाऊंड मायक्रोस्कोप, स्फिअरोमीटर, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप हे सगळे इन्स्ट्रुमेंट युज होतात. ठीक आहे, पण मोठे डिस्टन्सेस मेजर करण्यासाठी आपल्याला पॅरलॅक्स मेथड युज करावं लागते. आणि पॅरलॅक्स मेथड जी आहे ती कशा प्रकारे युज करतात तर त्यासाठी आपल्याला हा एक फॉर्म्युला युज करावा लागतो. त्याच्यामध्ये अँगल इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस हा फॉर्म्युला आपल्याला युज करावा लागतो. आणि हा फॉर्म्युला युज करून आपण पॅरलॅक्स मेथड युज करून कुठल्याही स्टारचं किंवा कुठल्याही प्लॅनेटचं डिस्टन्स आपण आरामात काढू शकतो. तर हे सगळं आपण या लेक्चरमध्ये बघितलं. आता पुढच्या लेक्चरमध्ये, म्हणजे उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पुढचा टॉपिक बघणार आहे तो म्हणजे मेजरमेंट ऑफ मास, मेजरमेंट ऑफ मास अँड देन वी विल सी द मेजरमेंट ऑफ टाइम ऑल्सो. ठीक आहे, मेजरमेंट ऑफ मास अँड टाइम, तर ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. ठीक आहे, तर आता मी लेक्चर संपवतो आहे. अच्छा, एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती, लक्षात घ्या व्यवस्थित. तुम्हाला काल मी सांगितलं होतं की तुम्हाला ऍप डाऊनलोड करायचं आहे, तर किती जणांनी ते ऍप डाऊनलोड केलं आहे? थोडं हात वर कराल का, हँड रेज कराल किंवा डायरेक्ट आम्ही माईक अनम्यूट करून सांगू शकता? ओके, प्रतीक्षाने केलंय. आणखी प्रतिभा, ऍप डाऊनलोड केलंय का? येस, हो येस. ओके, किंवा कोणाला माहिती नाहीये की कुठलं ऍप डाऊनलोड करायचं असं काही आहे का? ओके, पण फक्त ऍप डाऊनलोड करून उपयोग नाहीये, तुम्हाला तुमचे जे डिटेल इन्फॉर्मेशन आहे, तुमचा मोबाईल नंबर, नाव आणि आडनाव आणि तुमचा ईमेल ऍड्रेस, ह्या चार पाच गोष्टी कमीत कमी तुम्हाला द्याव्या लागतील. तर तुम्हाला त्या ऍपमध्ये ऍड करणं शक्य होईल आणि तुम्हाला त्याचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड वगैरे भेटून जाईल. तर लवकरात लवकर शिवाजी सरांना सगळे जे डिटेल्स आहेत किंवा देव सरांना त्याचे जे सगळे डिटेल्स आहेत, तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि तुमचा ईमेल आय डी, तर ह्या तीन गोष्टी ज्या आहेत त्या महत्वाच्या आहेत, तर त्या तुम्ही डाऊनलोड करा, शिवाजी सरांना द्या किंवा देव सरांना द्या, तर त्याच्यानंतर आपल्याला त्याचा ऍप पुढची प्रोसेस करता येईल. जेणेकरून तुम्हाला त्याचे त्याच्यामध्ये जे ऑनलाईन टेस्ट वगैरे आहेत किंवा काही जे रेकॉर्डेड लेक्चर्स वगैरे असतात ते सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळतील. आणि भरपूर दुसऱ्या पण इतर फॅसिलिटीज असतात त्या सुद्धा आपल्या त्याच्यामध्ये भेटून जातील. त्याच्यामुळे ते लवकरात लवकर करून घ्या, आजच्या आज ते प्रोसेस करून घ्या, जेणेकरून आपण
उद्याच्या लेक्चरला ऍप मधूनच तुम्हाला लॉग इन करता येईल, व्हिडिओ लेक्चर बघता येईल. ओके ठीक आहे सर, आपण या ठिकाणी थांबूयात. थँक्यू ऑल ऑफ यू.